हाडटा, आमी उदक विकतें हाडटा हॉटेलांचे, ते बिजलेरीचे बाटल्यो आमी विकतें हाडटा आनी पियाता आनी जेवणाक वापरता. आनी आमी करतले कितें? कितके दीस म्हणून पयशे आमी वेस्ट करतले आमचे? यांच्यानी झोडपाचे हांगा कोट्यांनी रुपया आनी आमी मरपाचे. म्हाज्या लिवराक प्रॉब्लम जाला, हेज्या हे पळय किडनींग पळय, हेज्या किडनींग प्रॉब्लम जाल्लो आसा पळय, तोच सफल जाता. अभय त्यांच्या घरांना करचे कितें? आमच्या आरोग्याचेर, आमच्या जिवाचेर, आमच्या आरोग्याचेर उचललो आसा हो. एका कितें शिक्षा ही आमकांच करची पडटली सरकार, हेजी एसटीपी घालून घेवची सरकारान, सगळ्यांनी येऊच्या हांगा. इलेक्ट्रिसिटी हे परत तोडचे. हांव इलेक्ट्रिसिटी मिनिस्टरा कडेन मागता, त्याका जर हप्तो पावना, त्याका जर सुटकेच पावना जाल्यार ते इमिजिएटली तेजी इलेक्शन तोडचे. तो खंयचोय वच, म्हणजे सुप्रीम कोर्टात सुद्दां वच, आम्ही एका कशाच सोडचे ना. सदाशिव बानावडेकर. आमकां उदक न्ही हांगा अजिबात ना. आमी सांगप म्हणजे विकतें उदक हाडून खाता, वापरता सेपरेट. पण कितें तरी आमकां सगळें म्हणजे हेल्थ इश्यूज खूब प्रॉब्लम जाला आमकां. सो आमी गव्हर्मेंटा कडेन मागता की आमकां उदकाक लागून कितें तरी हेल्प करचो. पल्लवी वेदेश बानावडेकर. आमच्या गांवाचेंच नांव आसा झरवाडो. पण आमकां हांगा उदकाची इतकी टंचाई आसा की आमी सफर करता उदका खातीर. एक एक उदकाच्या थेंबा खातीर आमी कतरायता आनी ते आयज आमकां उदक विकतें हाडचें पडटा ही आमचेर पाळी येयल्ली आसा. नॅचरल स्प्रिंग म्हणटा आमी आतां वेल, ती जर कंटॅमिनेटेड जाला आनी आमी तेतूनच आमी सफर जाता. ओके, आनी आतां आमी डॅवलॉपमेंट म्हणटा, हॉटेल्स करता, इंटरनली ते आपले बरे फॅसिलिटी मेनटेन करता, पण झोपडपट्टी तो काळ याद येता जेन्ना ड्रेनेज भायर सोडटा हे तेंच्यांनी आतां थरयलां. म्हणजे इंटरनली ते मॉडर्नायज जाला काय एक्सटर्नली मॉडर्नायज जावपाक जाय हो प्रश्न आसा. आनी जे कंटेमिनेटेड उदक आमी पिता तो आमच्या हेल्थाक कितलो सफर करता. म्हणजे ते हॉटेलां बांदता ते ऑन वॉ सरकमस्टन्सीस बांदता, ते आमच्या बेनिफीट, आमच्या बेनिफिटीक बांदता, ते फक्त तेंचे बेनिफीट पळयता. आनी विलेजर्स कित्याक सफर करपाक जाय हेज्या खातीर हांव सरकारा कडेन इतलेंच मागणें करता, तुमी डेवलॉपमेंट करा, सगळें करा, कितें करता तें करा. पण विलेजर्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. जर विलेज ना, अस्तित्वत ना, जाल्यार कितें फायदो आसा? फुडले पिढयेक आमी फ्युचर कितें दितले? नांव कितें? म्हजें नांव दिक्षा कलांगुटकर. आमकां न्हू उदपाक हांगा खूब त्रास जाता. आनी जें आमकां उदक आसलें बरें, तें हॉटेलाचें तें कांय हें मेळ्ळें, आमचें सगळें उदक घाण जालें. आमी पिवपाक सुद्दां उदक विकतें हाडटा. आमच्यो बांयो आसा पूण सगळ्यो पिड्या जाल्यो. जर तर गव्हर्मेंटाचें बरें कितें तरी करचें आनी आमकांय उदकाक बरें मार्ग दिवचो, नाल्यार आमी सगळीं बायलो आनी दादले मेळून हांगा आमी मोर्चा काडटले. हें आमचें फायनल डिसिजन. मोर्चा खंय व्हरतले तुमी? पंचायतीचे. आमची पंचायत आहा न्हू, तेंच्यांनी आमच्या गिरवंक जाय, घेवंक जाय न्हू मातशें हातीन कितें तरी. आमकां पळोवंक जाय, आमचे सगळे लोक उदकाक त्रासान पडल्या. मेन म्हणजे आमकां नळाचो एक तें म्हयन्या 4 वर्सां जालीं. आमी बांयचेर आमचें लायफ सगळें चलता, पूण ह्यो बांयो जर पिड्ड्या आल्यो आमी कितें खातली आनी कितें जेयतली? आमचे कडेन ऑप्शन कांयच ना. सारकें उदक येना नळांसून, एकूय थेंब पडना. 5 वर्सां जालीं नळांसून थेंब पडना. दुसरें म्हणजे न्हू, बोरवेल मारले ते उदक पिड्ड्यार जालां. उदकाक आमकां खूब त्रास जाता आनी कोणूच एक्शन घेना तेजी. सद्या तुमी उदक खंयचें खाता? आमी सद्या आमी हेंचे उदक वयलें हाडून खाता, पयसून हाडचें पडटा. आनी बाकीचे बिस्लरी वापरता. आनी म्हाज्या मिस्टराक किडनी प्रॉब्लम आसा, सो आमी कसलें उदक पिवंक शकना. बोरवेल मारून दिली कित्याक? म्हणून सरकारान बोरवेल मारून दिल्ली आमकां. सो तो बोरवेल आसूनय आमकां उदक मेळना आतां. अशी परिस्थिती, बिकट परिस्थिती ना. उदक सोडटा घाणीचे, त्या खातीर तुमचं हे घाणीचे उदक सोडल्या कारणान ही बांय तशी. हे ही बांय आनी तशीच बोरवेल दोनूय आमच्या पिड्ड्यार जाल्लेले आसा. ते उदक पिण्या लायकीचे ना ते. नाव सांग तुजे? म्हाजे नांव बुद्धू सदाशिव बानावडेकर. हांव झरवाड्यान दादा, आज म्हाका 75 वर्सां जाता. आनी ही आमची झरवाड्याची मेन आमची बांय हो आमचो झरवाडो. कित्याक हांगा मोठी झर आहा आनी ती आज एका जानेवारी म्हयन्या पासून तिचें पाणी आसता, मागीर तिचें पाणी नासता. पूण हे बांयशीर आमी सगळे हे आमी जगताले. कितें जाल्यार ही केन्ना ती नासली, ती सुकताली बांय करता करता. पूण आतांच्या ह्या 1 वर्सा सगळें पाणी पिड्ड्यार जालां आनी ते बांयचें पाणी आमी कोण खायना, कारण गोवोरमेंटान दोनदां तिचे तपासणी केली की तेन्ना तेंकां ती सामकी तेंकां ही तिचे हे खंय पिड्ड्यार म्हणून मेवळे. आनी तदे नंतर आमी सगळ्यांनी मेळून ताका सांगलें अशें 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 आमचें जालां, तुमी दुसरे कडेन कितें करा. पूण ते कशें आमचें आयकना. हे आमच्या तेचे पासून कितके लोक आमी शीख जाल्या,
कितने लोकांक आमकां आयज दुयेंस जालां ह्या उदका पासून. आनी हे उदकाचे केले तितून सून सरकारान कितें केलें, आमकां पायपलायन वयर ना म्हणून तेंच्यांनी आमकां ही ट्यूबवेल बांदली. तिकाय तशेंच जाली, तेंची तिचेय तेणी पाणी तपासली, तिचेय तशेंच जाले, तिचेय पाणी आतां कोणाक जायना. आमकां आतां विकत पाणी हाडून खावचें पडटा अशें आमचे हाल अपेक्षा जाल्ली आहा. ती आतां कितें तुमी येयल्यात भाग्यवंत कशें, पूण तुमी तेचेर खूब मातशें इंट्रस्ट दिया आनी आमकां सरकारानूय हेचेर करून हेचेर आमचे आमकां थोड्यो आमकां काडून आमकां हितून सून हेका साड साड सांबाळा. कित्याक पोल्यूट जालां उदक ही ते वायट तेणी हे सोडलें, शिप्टिकाचें उदीक सोडलां. हे बी हांगा दोशी सायडीक उदीक आहा ते खातीर ते व्हडला ते बांयन गेला आनी त्या उदकान येवपाचो बांय वयर दिसता. तुमी कंप्लेंट बीन दिला ऑलरेडी? आमी कंप्लेंट दिली सगळी कडेन दिली, आमी हेल्थाक दिली, दुसरे प्रदुशन मंडळाक दिली, पोल्युशन बोर्डाकूय कंप्लेंट दिल्या. त्यांच्यानी क्लोजर काढला तेंकां, पण ते कशेंच सस्पेंड करिना आपले कमर्शियल ऍक्टिव्हिटी सगळे जे बंद करपाक सांगले, व्यवसाय कितें तुमच्या सगळे बंद करपाचे ते कशेंच बंद करिना. आनी येयले न्ही हेल्थान, शिवोली हेल्थ सेंटरान तेंकां डिसकनेक्शन लायट केल्ली तेंचे, ते मागीर एपिलाक गेले, एपिलाक वचून तेंकां ती रिकनेक्ट केली. रिकनेक्ट करून आतां परत प्रदुशण मंडळान ती तेंकां सस्पेंड केले, ते केलेत. हेल्थान परत एकदा हे पाणी तपासले आनी ते सगळे रिपोर्ट नेगेटिव्ह येयल्या कारणान हे लोक कशेंच ते उदक वापरूं शकनात. हे जर लोक उदीक वापरले, हे पाणी जर वापरले जाल्यार लोकांची परिस्थिती पळयात कशी जाल्या ती. सगळे लोक शीक पडटा, तेंकां भायर जाता लोकांक, आनी हे पियोवपाचे लायकीचे उदक ना. सरकारान आमकां ह्या लोकांक ह्या वाड्या वयल्या लोकांक पायपलायन आसा खरी पूण उदक ना, बोरवेल आसा खरी पूण तें उदक पियोवपाक शकना. तेन्ना आरोग्य मंत्र्यान आनी चीफ मिनिस्टरान मुख्यमंत्र्यान हेचेर ताबडतोब लक्ष घालचें. आनी हे जे हॉटेल जे बेकायदेशीर चलता ते सगळे बेकायदेशीर हॉटेल बंद करचे, आनी तेंचे जे सेप्टिकाचे उदक जे सोडलेले आसा तेचेर ताबडतोब एक्शन घेवची अशी आमची सगळ्या लोकांची मागणी आसा. नाव सांग तुजे? हांव उमेश कोलवाळकर. गेली 10-15 वर्सां जाली ह्या वाड्याक आमकां उदक ना. हांवें खूब प्रेस कॉन्फरन्सां घेतली, मोर्चा आयलो PWDचेर, पूण कोणेनूच अजुनूय कांयच आमकां हेल्प करूंक ना. आमी खूब लॅटरां सुद्दां केली PWDक, पूण कांयच फायदो जायना. मागीर आमचे दोन बांय आसा, एक स्वता म्हाजी बांय आसा आनी एक वनदेवी टॅम्पलाची बांय आसा, ती त्या बांयचे लोक आमी खाताले उदक. आजून म्हाज्या बांय पर्यंत पावोंक ना. हे जे ते केला तेणे न्हू नराधामान, हांव ताका नराधाम म्हणटा आनी हरामी म्हणटा. ह्या हराम्यान आनी ह्या नराधामान जे कितें केलां न्हू आमच्या जिवाचेर पेटला तो उठला न्हू ते बरें करूंक ना तेणे, आनी ते देव ताका केन्नाच सोडचोय ना. हे हॉटेल 2019 तेणे बांदपाक सुरू केले आनी सगळी जी घाण आहा वेस्टेज आसा ती सगळी ताणें सकयल सोडली आनी तें उदक घाण उदक ते वनदेवी टॅम्पलाच्या बांयन गेले. आनी आमची जी ट्यूबवेल आमकां सरकारान मारून दिल्ली, उपकार केल्ले आमचे नाम ना, आमचेर उपकार केले आमकां उदक ना म्हणून, तेवूय ट्यूबवेलीचे बांय ट्यूबवेलीचे आज उदक पिड्ड्यार जाल्लें आसा. आतां आमी वयचे खंय? 2019 जेन्ना ती बॉडी आसली पंचायत बॉडी, हेजे कडेन पोल्युशन बोर्डाचें लायसन्स ना, हेल्थाचें लायसन्स ना, हेजे कडेन कसलीच परमिशनां ना. हेणें फक्त कोट्यांनी रुपया त्या टायमार 2019 हे पंचायतीक कोट्यांनी रुपया दिवन हेणें लायसन्स घेतला, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट घेतल्या. आनी तेजी 52 विलां आसा म्हणून कनेक्शनां दाखयता, 52 विलां तेजे कनेक्शनां आसा. आनी पंचायतीचे ऑक्युपन्सीचे दाखयता 51 विलां आसा म्हणून. आतां एक विलाचें कितें जालें गडबड गोंदळ तो म्हाका खबर ना. आनी तितूंची 28 विलां तेजी कमर्शियल केल्या तेणी, त्या कमर्शियल विलाक सुद्दां पंचायतीचे कोणाचेच ताका परमिशन ना. आनी हो बेकायदेशीर, हो बेकायदेशीर ही कमर्शियल करता एक्टिविटीज ती आमी मागता सरकार. जर सावंत सरकारान जर पयशे घेवंक ना, कोट्यांनी रुपया जर ताका पावोंक ना, तो इमिजिएटली एक्शन घेतलो आनी हे हॉटेल तेचे सील करतलो आनी मोडून उडयतलो. ना जाल्यार हांव PI कडेन गेलो, PI आमी कंप्लेन दिली, तेन्ना PI म्हाका सांगलें पळय सर म्हण लागलो आपूण कांय एक्शन घेवंक शकना, आपणाक पावर ना, आपूण फक्त ताका आफोवन हाडून सांगूंक शकता म्हणलो. आनी आमी तर आतां कायदो हातून घेतलो आनी हांकां तर मारून उडयले नराधामांक. कित्याक छत्रपती शिवाजी महाराजांची हांव एक सिरियल पळयतालो, ते सिरियलीन जिजाबाईचो एक डायलॉग आसा, ती कितें म्हणटा, माणसाच्या प्राण्याला माणसाच्या रक्ताला चटावलेल्या प्राण्यांना आणि माणसाच्या किंवा जनतेच्या जीवावर उठणाऱ्या जना
जरासंधाला किंवा नराधमाला आरामी लोकांना गोळ्या घालूनच ठार मारलं पाहिजे म्हणता. कसं या लोकांना गोळ्या घालूनच ठार मारलं पाहिजे आणि कायदो आम्ही एक दिवस हातीन घेतले जर सरकार आमकां सहकार्य करिना आणि हे जे किती चलयला ते बंद करिना जाल्यार एकदा आम्ही जिवार उठले विचार सोडून आणि जिते मारतले. या सरकारान लक्षात दौरचे कित्याक आम्ही खरंच आम्ही देवाकडे त्यांना बरं जाऊचे म्हणता पॉल्युशन कंट्रोलचे त्यांच्यानी आमकां खूप सपोर्ट केलो. हेल्थ असं ऑफिसर शिवोले साधना शेटे तिने आमकां खूप हेल्प केलो सपोर्ट केलो. तिने डिस्कनेक्शन ऑर्डर काढली आमच्या पहिल्या एका कंप्लेनान तिने सगळे तिने तिन्ना तिने हांगा येऊन रिपोर्ट चेक केले तिन्नाय तेजे कंटमिनेटेड मेळ्ळे पिड्ड्यार जाला उदक मेळ्ळे म्हणून तिने डिस्कनेक्शन मारले आणि पणजे धाडले. पणजे जी डेप्युटी डायरेक्टर असा हेल्थ तिने ती स्टे ऑर्डर दिली हांकां पैसे खाऊन स्टे ऑर्डर दिली हा पैसे खाऊनच म्हणता कित्याक तर तिने आमकां कंप्लेनांत आफयले ना आमचे आयकून घेतले ना. वी हियरींग घेयन असताना पहिली स्टे ऑर्डर दिली मागीर ती हियरींग घेता आणि मागीर जेव्हा आम्ही दोघे जण गेले श्याम आणि हा गेले तिच्याकडे आणि तिका जेव्हा तापवून काढली तिका सरळ सांगले तुझे कोट्यांनी रुपया घेतला आणि स्टे ऑर्डर दिला म्हणून त्यांना ती भियाली आणि परत तिने प्रोसेस सुरू केलो आणि तिने आपले वेळे अंग काढून घेतल्या आणि ह्या डॉक्टरांना सांगले आता तूच डिसिजन घेन म्हणून आणि तिने इमिजिएटली डिसिजन घेऊन परत तिने चेक केले सगळे रिपोर्ट केले सगळे आणि परत त्यावेळी कंटमिनेटेड केले मागीर परत तिने डिस्कनेक्शन ऑर्डर काढली आम्ही ती ऑर्डर घेतली आणि हांगा गेले इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान गेले त्यांना तो म्हाका तो सांगता येई सांगता की आपण त्याला आणि 15 दिवस दिता म्हणून हा म्हणजे 15 दिवस तू किती दिता हा म्हणजे प्रेस काढता हातात त्यांना भियालो आपण 7 दिवस तरी दिता 7 दिवसूय दिवचं दिवंक मेळचं ना म्हणजे त्याला ऑलरेडी आम्ही 7 महिने दिल्या म्हटले तुका आणि 7 दिवसूय दिवंक मेळचं ना त्यांना म्हणजे त्याला आपण 48 वरां तरी दिता हा म्हणजे दी 48 वरां आणि दुसरे दिवस 11:30 त्याची डिस्कनेक्ट केली. डिस्कनेक्ट करना फुडें त्या राती ते रातीक आमकां भरपूर फोन येते एजंटाचो तुमच्या देवळात किती जाय ते सांगा आपण की जाय तितके दिता तुमकां जितके जाय तितके दिता आम्ही हल्ले ना कशेंच हल्ले ना आम्ही हाला ना ते पळोवन तो वेकेशन बँकान हायकोर्टाक गेलो आणि त्याने स्टे घेतली आणि त्याला 6 वीक दिले असं STP घालपाक आणि STP घालू ना 52 विला असून त्याने STP घालू ना विदाउट सिवेज ट्रीटमेंट प्लान त्याला पंचायतीन परमिशन दिले असा लायसन दिले असा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिले असा ती त्याने विथड्रॉ करची पंचायत तर विथड्रॉ करिना जर पंचायती तर आम्ही विजिलन्सात वेतले आणि विजिलन्सात सांगताले एकदा तुम्ही पंचायती तरी एक्शन घ्या आणि ज्याने कोणी रेझोल्युशनच्या सायनी मारल्या प्रोपोज केला सेकंड केला सपोर्ट केला त्यांना सगळ्यांना डिसमिस करा त्यांना डिसक्वालिफाय करा अरेस्ट करा आणि भीतर उडया म्हणून सांगताले आम्ही कशा त्याला सोडचे ना जोपर्यंत आमच्या बायचे उदक आमकां खाम मेळना जोपर्यंत आमकां ट्यूबवेलीचे उदक खाम मेळना तोपर्यंत यांना आम्ही कशाच सोडचना यांच्या जीवार आम्ही उठले ते जीवार आमच्या जीवार उठले तसे त्यांना हा सरकाराकडे मागता तुमकां जर आम्ही कायदो हातीन घेवपाचो ना आम्ही जर क्राईम यांच्यानी ऑलरेडी क्राईम केल्लो असा हेल्थान सुद्धा म्हटला वॉटर रिसोर्स पिड्ड्यार जाऊन हेचं मेजर क्राईम म्हटला हेल्थान त्याच्यानं हितून म्हटला त्याने रिपोर्टार म्हटला त्यांना व मेजर क्राईम यांच्यानी केला असा अजून कोणी त्याचेर ॲक्शन घेना पोलीसूय घेना सरकारूय घेना त्यांना मागता सरकाराकडे हेजेर जाता तितक्या बेगीन ॲक्शन घेऊचे.